राज्य राखीव पोलीस बलाचा 71वा वर्धापन दिन सोरेगाव इथं साजरा झाला. पोलीस निरीक्षक एस आर अनभुले यांच्या नेतृत्वाखाली कवायत संचलनामध्ये 8 पोलीस अधिकारी आणि 148 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन प्रमुख पाहुण्यांच्या परवानगीनं हर्ष फायर कवायतीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन पदकवायतीचं संचालन करण्यात आलं. राज्य राखीव पोलीस बलाविषयी प्रस्तावना समादेशक सहाय्यक गणेश तुकाराम मोरे यांनी केली. गटामध्ये वर्धापन दिनानिमित्त सोलापूर शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जनजागृतीसाठी राज्य राखीव पोलीस बलातील विविध शस्त्रांचं प्रदर्शन करण्यात येऊन माहिती देण्यात आली. गटातील पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासाठी शस्त्र खोलना जोडणा, क्रिकेट, हॉलीबॉल तसंच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या कुटुंबियांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, पाककला स्पर्धा, मंगळागौरी स्पर्धा आणि फॅशन हेअरस्टाईल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी समादेशक सहाय्यक जी टी मोरे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार जोशी, पोलीस निरीक्षक के पी तीर्थकर, बी एच पाटील, पोलीस उपनिरीक्षक मासाळ तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर आहे क्रमांक 2 कंपनी, या क्रमांक 2 कंपनीचे नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कुंभार आणि त्यांना सहाय्य करत आहेत पुंडलिक चौधरी. त्यानंतर आहे क्रमांक 3 कंपनी, नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री बाजीराव पंडे आणि त्यांना सहाय्य करत आहेत सचिन वालेकर. त्यानंतर आहे क्रमांक 4 कंपनी आणि क्रमांक 4 कंपनीचे कंपनी नायक आहे.